तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा कर लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसे नहीं चले। SM तुमसे दिल के दिल का हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे, तुमसे दिल के दिल का ने जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वायर क्रिएशन यूट्यूब चॅनलवर। जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तुम्हाला या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटू जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला व्हिडिओचे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल। व्हिडिओ बनवताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा कोणत्याही व्हिडिओचे जर तुम्हाला ट्युटोरियल हवे असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओ यार, अपने कान में इयरफोन्स डाल लो, क्या डाल भी लिए, बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। तर चला मित्रांनो, आपण अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क प्रोजेक्टची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो बीटमार्क प्रोजेक्ट अलर्ट मोशन या ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे प्रोजेक्ट दिसेल, प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सगळ्या बीट्स ॲड करून दिलेले आहेत। चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवातीला ओव्हरलेचा व्हिडिओ जो तुम्हाला दिलेला आहे तो ॲड करून घेऊया। प्लसवरती क्लिक करून, इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून, व्ह्यूवॉलवरती क्लिक करून, आपलं मटेरियल जिथे कुठे असेल तिथून तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। मी आता ॲड करून घेतो, ओव्हरलेचा व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घेतल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे। पुढच्या बीटवर यायचा आहे, राहिलेला व्हिडिओ ट्रिम करून घ्यायचा आहे। व्हिडिओवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून राहिलेला व्हिडिओ ट्रिम करून घ्यायचा आहे। ट्रिम केल्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ ॲड करणार आहोत। प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन, व्ह्यूवॉलवरती जाऊन, मटेरियलमध्ये जाऊन हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीला आपण ॲड करून घेणार आहोत। ॲड केल्यानंतर पुढच्या बीटवर जाऊन नेक्स्ट व्हिडिओ ॲड करून घेणार आहोत। प्लसवरती जाऊन, इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन, व्ह्यूवॉलवरती जाऊन, मटेरियलमध्ये जाऊन नेक्स्ट व्हिडिओ ॲड करून घेणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे तो ॲड करून घेतल्यानंतर पुढच्या बीटवर यायचा आहे, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ ॲड करायचा आहे। अशा प्रकारे आपण एक एक व्हिडिओ ॲड करून घेणार आहोत। नंतर आपण हा व्हिडिओ ॲड करून घेणार आहे। ॲड केल्यानंतर पुढच्या बीटवर येऊन नेक्स्ट व्हिडिओ ॲड करून घेणार आहोत। करून इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून, व्हिओलवरती क्लिक करून, मटेरियलमधून हा जो व्हिडिओ, हा जो तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे पार्टिकलचा तो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचा आहे, थ्री डॉटवरती क्लिक करून घ्यायचा आहे, फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर बाइंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून, लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचा आहे। स्क्रीन केल्यानंतर त्या पुढच्या बीटवर येऊन राहिलेला व्हिडिओ ट्रिम करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे यायचं आहे, पुढल्यानंतर हे जे आपण मध्ये बीट सोडलेले आहे या बीटवर यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून, इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून, व्ह्यूवॉलवरती क्लिक करून, मटेरियलमधून हा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ॲड करून घ्यायचा आहे। प्लसवरती क्लिक करून
या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बाइंडिंग अँड ऑपेसिटीवरती क्लिक करायचं आहे. लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर या व्हिडिओला आपण एक ब्लिंक इफेक्ट देणार आहोत. त्या अगोदर आपण एक व्हिडिओ ॲड करणार आहोत. मगाशी जो पार्टिकलचा केला होता तो प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून व्ह्युअलवरती क्लिक करून मटेरियलमधून हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा ॲड करून घेणार आहोत. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर याला आपण आता एक शेप ॲड करून ब्लिंकचा इफेक्ट देणार आहोत. या बीटवर यायचा आहे. प्लसवरती क्लिक करून हा जो शेप आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर कलर अँड फिलवरती जाऊन याचा कलर ब्लॅक करून घ्यायचा आहे. ब्लॅक केल्यानंतर हा जो शेप आहे तो शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. इथे क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर या शेपवरती दाबायचं आहे. त्यानंतर इफेक्ट्सवरती जायचं आहे. ॲड इफेक्ट्सवरती जायचं आहे. त्यानंतर ऑपोसिटी अँड विजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. आणि हा जो ब्लिंकचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. आणि याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 940 ठेवणार आहोत आपण. ओके. त्यानंतर त्या शेपवरती क्लिक करून ब्लीडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करून हा जो कॉन्ट्रॅक्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून सॉफ्ट लाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि ह्याची जी ऑपेसिटी आहे ती 60 करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचं आहे. इथे फर्स्ट बीटवरती इथून अजून एक शेप ॲड करून घ्यायचा आहे. हा जो शेप आहे तो ॲड केल्यानंतर शेपवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे. व याचा कलर ब्लॅक करून घ्यायचा आहे. ब्लॅक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. व ही जी लाईन आहे ही इकडून राईट कोपऱ्यावरून वर वाढायचे, इकडून लेफ्ट कोपऱ्यावरून हे असे खाली वाढायचे. व हे नंतर असे खाली आणायचे. आणि ही लाईन आहे ना ही अशी वर घेऊन जायचे. त्यानंतर हे थोडंसं आपण खाली घेऊन येणार आहोत. एवढं असं ठेवायचे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा जो शेप आहे तो आपण शेवटपर्यंत खेचून घेणार आहोत. काय अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करून ते या ऑप्शनवरती क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. व शेपवरती क्लिक करून ब्लेडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून डार्कनवरती क्लिक करून मल्टिपल करून घेणार आहे आपण. काय अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक रिंकू नावाची जी PNG दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे. ॲडवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून व्ह्युअलवरती क्लिक करून मटेरियलमध्ये जाऊन ही जी PNG आहे ती ॲड करून घ्यायची आहे. PNG ॲड केल्यानंतर ही आपण सेट करून घेणार आहोत. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे अशी सेट करून घ्यायची आहे. लहान मी थोडीशी लहान करून घेतो. सेट केल्यानंतर शेवटपर्यंत यायचं आहे. व ही सुद्धा शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर आता आपण आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून व्ह्युअलवरती क्लिक करून लोगोचं ऑप्शन आहे याच्यावरून मी लोगो ॲड करून घेतो. आपण पाहिजे असा सेट करून घ्यायचा आहे. फर्स्ट बीटपर्यंत मी हा लोगो ठेवतो. त्यानंतर दुसरा ठेवणार आहे. ॲडवरती दाबून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिओलवरती जाऊन नंतर मी हा लोगो ॲड करून घेणार आहे. लोगोवरती क्लिक करून बॉन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन याची थोडीशी साईज कमी करून घेतो. हा इथे असा सेट करतो. सेट केल्यानंतर शेवटपर्यंत यायचं आहे. आणि हासुद्धा शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.